तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। दापोलीमध्ये जाण्यास निघालेले किरीट सोमय्या आज दुपारी महाडमध्ये थांबले होते। जंगी स्वागत झाल्यानंतर सोमय्या कार्यकर्त्यांसोबत हॉटेल विसावामध्ये गेले। यावेळी पत्रकारांना आत बोलवण्यात आले, मात्र शरणार्धात सोमय्या यांनी आक्रस्थळेपणाचा उतार घेत भाजप पदाधिकारी, महिला आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पदरित्या बाहेर काढत स्थानिक पत्रकारांचा अपमान केला। यावेळी सोमय्या यांनी मुंबईंसोबत आणलेल्या पत्रकारांना रूममध्ये घेतले। या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेकरता स्थानिक पत्रकारांनी पुन्हा यावे म्हणून फोन केले, मात्र किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करत पत्रकारांनी सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला। आतमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, आतमध्ये पत्रकारांना बोलवलंय म्हणून आम्ही स्थानिक पत्रकार सगळे आतमध्ये गेलो। त्यांच्याबरोबर मुंबईचे काही मीडियाचे पत्रकार होते आणि तेही आतमध्ये गेले, स्थानिक त्यांचे कार्यकर्ते पण आतमध्ये गेले। अचानक त्यांचा एक अवतार बदलला किरीट सोमय्यांचा आणि ते म्हणले सगळ्यांना बाहेर काढा, सगळ्यांना बाहेर काढा। सगळ्यांना म्हणले म्हणजे कोणाला, तर ते स्थानिक पत्रकारांना पण बाहेर काढा आणि पदाधिकाऱ्यांना पण बाहेर काढा भाजपच्या। आणि त्यांनी अक्षरशः अपमानास्पद अशी वागणूक देत पत्रकारांना आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांना म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना, त्यात विशेष म्हणजे महिला होत्या, त्यांना पण त्याच पद्धतीने बाहेर काढले। किरीट सोमय्यांच्या विक्षिप्त या वागण्यामुळे महाड प्रेस च्या वतीने आम्ही त्यांच्या बाहेरून आलेल्या नेत्यांचा म्हणजे भाजपच्या नेत्यांचा कुठलाही कार्यक्रम आम्ही अटेंड करणार नाही आणि त्यांची वृत्त छापणार नाही, असा आमच्या महाड प्रेस असोसिएशनच्या वतीने आमच्या अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे। याचबरोबर ह्या किरीट सोमय्यांच्या या विधानांचा किंवा पत्रकारांचा केलेल्या अपमानाचा रायगड प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। रायगड प्रेस क्लब ही लवकरच आपली भूमिका यानंतर स्पष्ट करणार आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।